धनुष्यबाण कोणाचा? आमचा. धनुष्यबाण निर्माण गुलाबरावांच्या बापदादाने नाही केलेला आहे, ते आमच्या बापाने केलेलं आहे. आमचे बाप म्हणजे इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. मागच दिवस काय केलं आपण? तेच केलं. लग्न कोणाशी, लव्ह मॅरेज कोणाशी. त्यामुळे राजकारणामध्ये आम्हाला, आम्ही काही भाजपमध्ये केलेलो नाही, भाजप पक्षात आम्ही प्रवेश केलेला नाही. आम्ही शिवसेना म्हणून उभे आहोत, शिवसेना पक्षात आहोत. 22 माजी आमदार आता शिवसेनेच्या संपर्कात आहे, 12 खासदार आमच्या संपर्कामध्ये आहे. त्यामुळे अजूनही तंबू सांभाळला पाहिजे असं मला वाटते. बघून ज्या भाजपने विधानसभा असू द्या, लोकसभा असू द्या, शिवसेनेला खरं तर पाडण्याचा प्रयत्न पुरेपूर केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. त्याच भाजपाकडे आपण हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे जात आहे. ज्या भुजबळांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकलं, त्या भुजबळांबरोबर आम्ही बसलो. याच्यावरती मोठी घटना होऊ शकत नाही. का आता आमच्या नेत्याचं मत, टी बाळू ज्यांनी बाळासाहेबांना म्हटलं, आम्ही त्यांच्यावर बसलो. त्याच्यावरती कुठला विषय होऊ शकत नाही. आहेत ना 22 आमदार, माजी आमदार संपर्कात आहे, 12 खासदार शिंदे साहेबांच्या संपर्कात आहे. त्यामुळे ही आग लांबपर्यंत जाणार आहे. शिवसेना वाचवणारी आग आहे. आम्ही उठाव केला आहे, बंडखोरी नाही. धनुष्यबाण कोणाचा? आमचा. धनुष्यबाण निर्माण गुलाबरावांच्या बापदादाने नाही केलेला आहे, ते आमच्या बापाने केलेलं आहे. आमचे बाप म्हणजे इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या शिवसेनेचं हे धनुष्यबाण आहे. गुलाबराव कोण होते? तुम्हाला आयत्या वेळात नागोबा बसून तुम्ही मंत्री झाला आहात वगैरे, तुम्हाला धनुष्यबाण घेण्याचं नैतिक अधिकार नाही आहे. हिंमत असेल तर गुलाबरावांना माझं आव्हान आहे, गुलाबरावांसहित बाकीच्या 40 लोकांना माझं आव्हान आहे. हिंमत असेल तर तुम्ही जाहीर करा की आम्ही शिवसेना सोडली म्हणून. दोन शिवसेना नेते आता धनुष्यबाण कुणाचं यावरून भिडताना पाहायला मिळतात. शिवसेनेत सुरू झालेला हा संघर्ष सांगतोय की या संघर्षाला अजून लांबचा टप्पा पाहायचा आहे. आता कुठे सुरुवात झाली आहे? या व्हिडिओवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ताज्या बातम्या आणि घडामोडी सविस्तर वाचण्यासाठी लोकमत.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.